कारण इथं आल्यानंतर मला खूप म्हणजे खूप प्रेरणा मिळते आणि ह्या नाव पण सुद्धा प्रेरणाभूमीच आहे. आणि बाबासाहेबांचे ते लास्ट श्वास घेतलेले ते बेड पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं बाहेरून गेल्याने वाटतं. आम्हाला अभिमानाचं दुःख येते, त्यांच्याकरता अभिमान आहे आम्हाला. मस्त चांगले केले. भीममुक्तीचं दार्गम आहे, भीममुक्तीचं दार्गम आहे, भीमनिळाईचे पारगम आहे. भीमनंगी तलवारगम आहे, भीमनिळाईचे पारगम आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दरवर्षी 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. या दिवशी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आज झालं होतं. जे भी माझं नाव महानंदा. बाबासाहेबांनी जे काय घडवलं जे आपल्याला ते त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आलेले आहेत. कारण त्यांच्या कृपेनं मी माझ्या मुलाला पण शिक्षण चांगलं व्यवस्थित देणार आहे. मुलं पण चांगलं शिकतात त्यांच्यामुळेच. पुष्प वाहण्यासाठी आम्ही पुणे इथल्या म्युझियम इथे आलेलो आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी. आम्ही आमच्या परिवारासोबत आलेलो आहे, समजा पूर्ण परिवार आहे. मुला मुलीला घेऊन आलेलो आहे त्यांचे विचार पूर्ण इथं सांगण्यासाठी किंवा इथली माहिती त्यांना मिळावी. बाबासाहेबाचं आज त्यांचा ना महापरिनिर्वाण झालेला आहे ना, तर थोडंसं इथं आल्यानं थोडंसं आमचं मन असं हे झालं की भरावून आलं की आज त्यांना आमच्यासाठी किती हे केलेलं आहे, त्यांना कष्ट किती केलेले आहेत आमच्यासाठी, आम्हाला इथपर्यंत त्यांना आणलेलं आहे. थोडंसं असं हे वाटलं त्यांच्याविषयी आम्हाला की त्यांना आमच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. माझं नाव नितीन मनोहर गायकवाड आहे. मी सध्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे आणि मी ते नेहमीच येत असतो. कारण इथं आल्यानंतर मला खूप म्हणजे खूप प्रेरणा मिळते आणि ह्या नाव पण सुद्धा प्रेरणाभूमीच आहे. आणि आज 6 डिसेंबर आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी इथे पूर्ण म्हणजे बाबासाहेबांची अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. बाबासाहेबांचं जर कार्य आपण जर बघितलं फक्त संविधानच नाही, तर त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं कार्य आज आपल्याला पाहायला दिसतं. तर त्यामध्ये सामाजिक कार्य आहे, महिलांविषयी अधिकार आहे. जेवढं बाबासाहेबांचं योगदान आहे तर ते मला असं वाटत नाही की भारतामध्ये जे नेते होते किंवा जे समाजकार्य होतं ते बाबासाहेब एवढं योगदान त्याच्या बाबासाहेबांचं योगदान जेवढं आहे तेवढं कोणाचंही योगदान इथं आपल्याला दिसत नाही. तर बाबासाहेबांचं आयुष्य जर बघितलं तर आपण फक्त त्यांचं 65 वर्षांमध्ये त्यांनी एवढी सामाजिक क्रांती केली की पुढच्या 3000-5000 वर्षापर्यंत ते सर्व समाजासाठी प्रेरणादायी असेल हे आपल्याला दिसून येतं. बाबासाहेबांचं विचार जर प्रथम पाहिलं तर ते शिक्षणावर खूप म्हणजे खूप विश्वास होतं. जर तुम्हाला कुठली क्रांती करायची असेल किंवा तुम्हाला कुठल्याही बाबतीत लढा द्यायचा असेल किंवा तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे बाबासाहेबांचं प्रथम ठाम मत होतं. सुप्रेम जय भीम. आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन यानिमित्त आम्ही पुणे येथील म्युझियमला भेट देण्यासाठी आलो होतो. तिथे आम्हाला बाबासाहेबांची थोडी माहिती मिळते आणि बाबासाहेबांचे ते लास्ट श्वास घेतलेले ते बेड पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं बाहेरून गेल्याने वाटतं. बाबासाहेबांचा आणि माईसाहेबांचे ते अस्थिकलश असल्यामुळे थोडं आम्हाला हे होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आता सध्या तरी आनंदसाई बाबाने सगळ्याला माणसात मिळवलं. आम्ही दुःख पाहिलं आहे सगळं आम्हाला माहिती आहे. सगळ्याच केलंय, सगळ्या जातीविषयी केलंय, सगळ्यासाठीच केलंय. बाबासाहेबांनी काही स्वतःच्या जीवनाचा हाल काढून माणसात सगळ्याला बसवले. आम्हाला अभिमानाचं दुःख येते, त्यांच्याकरता अभिमान आहे आम्हाला. मस्त चांगले केले बाबांनी पण दुःख लय काढलेलं आहे. आपण आता आहे ते चांगलंच आहे, आपल्याला काही दुःख नाही म्हणायचं त्यांच्याविषयी. आणि त्यांनी आपल्यासाठी किती केले, किती जीवाचं राग कसं केलं असं. सर्वांना प्रथम क्रांतिकारी जय भीम. आज 6 डिसेंबर बाबासाहेब आपल्यातून घेऊन बराच काळ लोटलेला आहे आणि या ठिकाणी येऊन आज भावनिक दिवस आहे. तर बाबासाहेबाबद्दल मला 2 कविता आठवतात. कवी अनंतपुरेंची एक कविता आहे. कविता अशी आहे, भीममुक्तीचं दार्गम आहे, भीममुक्तीचं दार्गम आहे, भीमनिळाईचे पारगम आहे. भीमनंगी तलवारगम आहे, भीमनिळाईचे पारगम आहे. आणि दुसरी कविता अशी आहे, संत वामनदादांची एक कविता. मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे,
एकाने हसावे आणि लाखाने रडावे असे विश्व आता इथे नाही उरावे की आज क्रांती करायची माणूस सोलवायचा आतमधून काढलेले शस्त्र काढायचे आहेत सोलवायचा माणूस आतमधून आणि प्रत्येक मनामध्ये एक बुद्ध जागवायचा आहे शांतीचा विचार द्यायचा आहे. आज या ठिकाणी बाबासाहेब आपल्यात नाहीत हे दुःख भरपूर आहे. बाबासाहेब जर आणखीन 10 वर्ष जगले असतील तर आपल्या आज भारत देशाची दिशादशा आज वेगळी असती आणि जे आज संविधानावरती जे बदलण्याचे किंवा असे ते प्रचार विचार होतात तर बाबासाहेबांनी सांगितले की तुमच्या हातामध्ये मी मतदान दिलेलं आहे तुमच्या हातात मी मताचं दान दिलेलं आहे तुमच्या हातामध्ये हा देश दिला आहे तुमच्या त्या मतदानाचा वापर करून तुम्ही संविधान वाचू शकतात आणि संविधान चालवण्यासाठी देश चालवण्यासाठी चांगले विचारायचे बाबासाहेबांचे विचारांचे आणि समतेच्यावर चालणाऱ्या विचारांचे मानसिक तुम्ही बसवले पाहिजे. त्याबद्दल सांगतो की सर्व मतदारांना आगामी काळात येणाऱ्या विधानसभा असतील लोकसभा असतील तुम्ही कोणत्याही विचाराचे असतील तुम्ही समतेचे विचार करणाऱ्या माणसासोबत गेलं पाहिजे आणि या ठिकाणी मतदानरूपी आपला दान दिलं पाहिजे आणि आपलं संविधान वाचवण्यासाठी कुठंतरी हातभार लावलेलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. माझं नाव कांचन विश्वास जाधव. मी संभाजीनगरची आहे. इथं मी स्पर्धे परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी इथे भेट द्यायला आली. त्यावेळेला इथं मला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या जसं की त्यांचे विचार बऱ्यापैकी मला इथं पुन्हा वाचण्यात भेटले. त्यानंतर इथं आल्यानंतर खूप मनाला शांतता भेटली आणि जे मी इथं करायला आले जे माझं साध्य आहे जसं की काहीतरी समाजासाठी करणं शिक्षणातून जे की मोलाचं मंत्र बाबासाहेब आपल्याला देऊनच गेलेत जसं की जर खरंच गुलामीवरती जर मात करायची असेल तर स्त्रियांनी सगळ्यात पहिले शिक्षणामध्ये पुढे यायला हवं हे विचार मला इथं खूप जास्त प्रमाणात दिसून आले आणि मला अजूनच मोटिवेशनल झाल्यासारखं इथं जाणवलं. म्हणून आजच्या दिवशी मी इथं आले म्हणून माझं मन जसं सार्थक झाल्यासारखं प्रसन्न झाल्यासारखं एक प्रेरणा मिळाली असं मला जाणवलं. सगळ्यात मेन म्हणजे बाबासाहेबांचा जो संघर्ष होता सगळ्यात मेन म्हणजे की आपण बघितलं की ते अस्पृश्यमधून आलेले सो ती जी त्यांची सिच्युएशन होती त्यावेळेची ती आता आपण अनुभवणं म्हणजे खूप कठीण आहे. म्हणजे ते आपण अनुभवूच शकत नाही आणि ते फीलही करू शकत नाही कारण की त्या काळात आपण नव्हतो आणि आता ज्या काळात आपण आहे ती काळ जगण्याचं आपल्याला जे प्रेरणा मिळाली आज त्यांच्यामुळं आपण जगत आहोत पण ती प्रेरणा देऊन गेली म्हणून ते आपण फील नाही करू शकत पण ठीक आहे ते समजू शकतो. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत मी जर म्हटलं तर हे सगळं संघर्ष आज त्यांनी मात केलं त्या शिक्षणाच्या बेसवर मग एवढ्या सगळ्या गोष्टीवरती मला एकच म्हणणं राहील की शिक्षण खूप गरजेचं आहे आणि जर त्यांच्या विचारांना खरंच जर आपल्याला सार्थक ठरायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण बेसिक ज्या गोष्टी आपल्याला करता येईल जसं की वाचनालय उभारणं किंवा मुलींना मोटिवेशन मी पर्सनली एक मुलगी असं म्हणून मला तरी वाटतं की मुलींना मोटिवेशनल करून त्यांना शिक्षणात कसं आणता येईल याचा विचार आपण केलाच पाहिजे कारण मुलगी शिकली तर ते म्हणतं की प्रगती झाली. एक मुलगी बरंच दोन घरं शिकवू शकते ह्या गोष्टीमध्ये खूप तथ्य आहे.